सिडको आणि पालिकेचे अतिक्रमण विभागाने एक विशेष ड्राइव कोपरखेडनेत राबवला। सकाळी 9 पासून सुरू असलेली ही कारवाई संध्याकाळपर्यंत सुरू होती। या कारवाईत कोपरखेडने सेक्टर 20 येथील राधाकृष्ण मंदिर नजीक झोपड्या व दोन पक्क्या घरांवर कारवाई करण्यात आली आहे। तसेच सेक्टर 19 येथे असलेल्या धारण तलाव नजीकचे दोन अनधिकृत मंदिर पाडण्यात आले। तसेच एका डेकोरेटरचे उभे केलेले पक्के शेड देखील पाडण्यात आले आहेत। संध्याकाळच्या सत्रात बालाजी सिनेमागृहासमोर रेल्वे स्थानक नजीक असलेल्या 50 पेक्षाही जास्त झोपड्या पाडून टाकण्यात आल्या। तसेच कोपरखेडे एनएमएमटी डेपो नजीक इमारतीसाठी बांधण्यात आलेले बीम व पिलर्स देखील पाडून टाकण्यात आले। या ठिकाणी पूर्वी ही कारवाई करण्यात आली होती, याच ठिकाणी झालेल्या झोपड्याही पाडून टाकण्यात आल्या आहेत। सिडको कडनं आणि नवी मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्तिकरित्या कोपरखेडनेमध्ये एक जोरदार अतिक्रमण विरोधात मोहीम सुरू केलेली आहे। याच्या पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही ज्या नोटीस दिलेल्या आहेत अगोदर श्री पाटील यांचं अनुदानित बांधकाम इथे होतं, एनएमसी आणि सिडको यांच्या माध्यमातून ही एक नोटीस ही एक बांधकाम आम्ही आज काढत आहोत। याच्यानंतर सेक्टर 19 काही अनधिकृत बांधकामं सिडकोच्या प्लॉटवरती केलेले आहेत, ते आम्ही काढणार आहेत, जेणेकरून ते प्लॉट लवकरात लवकर वाटपात येईल आणि जो सामान्य पब्लिकला होणारा त्रास आहे अतिक्रमणामुळे तो कमी होईल। महानगरपालिका सिडकोबरोबर संयुक्तरित्या मोहीम करत आहे, त्याचबरोबर महानगरपालिका आम्ही स्वतंत्र नोटीस देऊन जी काय व्हायोलेशन झालेलं आहे याचा परवानगीचं त्यांची बांधकामं केलेलं आहे। गेल्या महिनाभरात मी जवळजवळ 68 बांधकामं अशी तोडलेली आहेत, जसं आत्ता पण आमची नोटिसं दिलेली आहे तीही कारवाई आता चालू आहे आमची। या महिनाभरात म्हणजे 4 तारखेपासून पुन्हा ही कारवाई लावलेली आहे की जी SS टाईपमध्ये अनधिकृत घरं करतात त्यांच्यावर कारवाई आता सुरू केलेली आहे। कॅमेरामन मुसासह योगेश पाटील यांचा रिपोर्ट।